हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग. आज मी तुम्हाला एक असा सिक्रेट हेअर मास्क सांगणार आहे. या हेअर मास्कबद्दल ऐकूनच तुमचा विश्वास बसणार नाही, तुम्ही हैराण व्हाल. हा हेअर मास्क आपल्या केसाला खूप स्मूथ अँड सिल्की बनवणार. हा हेअर मास्क यूज करताच तुमचे केस इतके शायनी होणार, त्यासोबतच तुमचे केस खूप जास्ती गळत आहेत त्यासाठी पण तुम्हाला हेल्प करणार. हा हेअर मास्क तुमच्या केसावरती अप्लाय केल्यावर तुमचे केस अजिबात गुंतणार नाही. तर चला मग जाणून घेऊया हा हेअर मास्क बनवण्यासाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे. तर बघू शकता इथे मी गार्डनमधले झाड दाखवत आहे, जास्वंताचे. जास्वंताची फुलांनीच हा हेअर मास्क आपला तयार होणार आहे. आणि जास्वंताचे फुलं आणि जास्वंताचे पाने ह्या दोन्हीही आपल्याला वस्तू लागणार आहे. इथे आपण जो हेअर मास्क बनवत आहे तो आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तर आपण इथे बरीच पाने तोडलेली आहे जास्वंताच्या झाडाची आणि दोन फुले आपण इथे घेतलेली आहे जास्वंदाची. हा हेअर मास्क बनवण्यासाठी पाहिजे आहे आपल्याला जास्वंदाचीच फुले. त्यासोबत आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे जास्वंदीच्या झाडाची पाने, ती पण यामध्ये ॲड करूया. त्यासोबतच यामध्ये दोन्ही एकत्र करून मिक्सर पॉटमध्ये टाकून घेऊया. याचं वाटण करायचं आहे आपल्याला हा हेअर मास्क तयार करण्यासाठी. तर बघू शकताय मी जास्वंदाची फुले अगोदर पॉटमध्ये टाकून घेतलेली आहे, त्यानंतर मी जास्वंदाच्या झाडाची पाने पण टाकून घेतलेली आहे. त्यासोबतच यामध्ये 2 चम्मच दही पण ॲड करायचे आहे. दही आपल्या केसाला स्मूथ बनवण्यासाठी हेल्प करणार. दहीने आपल्या केसातला कोंडा पण कमी होणार. कोंडा वगैरे असेल तुम्हाला तर तुम्ही दही वगैरे ॲड करू शकता जर हा हेअर मास्क तुम्हाला बनवायचा असेल तर. आणि हा हेअर मास्क एकदा नक्कीच ट्राय करा, खूपच जास्त हेल्दी आहे आपल्या केसासाठी. त्यानंतर यामध्ये ॲड करायचे आहे कढीपत्ता. यामध्ये आपण कढीपत्ता पण ॲड केलेला आहे आणि याचं छान मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे. तर बघू शकताय हा हेअर मास्क आपला इथे तयार आहे. या चारही वस्तूला आपण मिक्सरमधून वाटण करून घेतलेला आहे. स्मूथ अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे. तुम्हालाही असा स्मूथ पेस्ट तयार करायचा आहे. केसावर ते अप्लाय करायच्या आधी आपल्या केसामधला आपण गुंता काढून घेऊया, गुंतलेले केस सोडवून घेऊया. त्यानंतर या हेअर मास्कला पूर्ण केसावरती अप्लाय करायचे आहे. केसांच्या मुळाशी चांगले आणि अप्लाय करायचे आहे. लावून झाल्यानंतर अर्धा तास लावूनच ठेवायचे आहे. आणि आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, हा हेअर मास्क प्रत्येक केसाच्या मुळाशी बरोबर लागला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. लावून झाल्यानंतर अर्धा तास लावूनच ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्ही वॉश करू शकता नॉर्मल वॉटरने किंवा तुम्ही शॅम्पूने पण वॉश करू शकता. इथे मी आपल्या केसाला वॉश केले आहे. वॉश केल्यानंतर माझे केस तुम्ही बघू शकताय शायनी आणि चमकदार मुलायम सिल्की झालेले आहे बघू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ छान वाटली आहे व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. बाय.